हॅलो, वेलकम अमिताज लाईफलाईन ब्लॉग्स. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. आज आपण खमंग पिठलं पाहूया. त्यासाठी इथे मी अर्धा वाटी बेसन, कांदा, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर आणि हळद, जिरे आणि मोहरी घेतलेलं आहे. तर एका पातेल्यामध्ये आपण बेसन ओतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी आपण घेतलेलं आहे. तर चांगलं बेसन फेटून घ्यायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये. याच्यामुळे आपल्या पिठल्या छानपैकी तयार होईल, गुठळ्या होणार नाहीत किंवा गाठी होणार नाहीत त्या मिश्रणाच्या. त्यामुळे हे फेटून छानपैकी घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये, पॅन गरम झाला की आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. बोटीमध्ये कढीपत्ता, मिरच्या चिरलेल्या आपण टाकलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण ठेचाही डायरेक्टली टाकू शकतो किंवा ह्याच मिरच्या आपण मिक्सरमध्ये वाटण करून किंवा जराशा ठेचून ह्या फोडणीमध्ये घालू शकता. आता त्याच्यामध्ये मी 1/2 चमचा आले लसणाची पेस्ट टाकलेली आहे. जर काही लोक लसणाचीही फोडणी देतात तर थोडंसं वेगळं किंवा खमंग असा येण्यासाठी मी इथं कांद्याची फोडणी दिलेली आहे. छानपैकी आपण हे कांदा भाजून परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता त्याच्यामध्ये मी कोमट पाणी थोडंसं ओतलेलं आहे, थोडंसं म्हणजे 2 ग्लास. छानपैकी पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. आता उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये मी फेटून घेतलेलं बेसन आहे ते ओतलेलं आहे. आपल्याला एकसारखं हलवायचं आहे. छान कन्सिस्टन्सी किंवा जे मिश्रण खूप छान प्रकारे आपल्याला तयार झालेलं आहे, कलरही छान आलेला आहे. आता थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे या मिश्रणाला. एक 1/2 चमचा मीठ वापरलेलं आहे. मीठ आपल्या चवीप्रमाणे आहे. आता हे झाकण झाकून आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. आता मी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. मिश्रण छानपैकी शिजलेले आहे आपले. झटपट होणारी ही रेसिपी आहे. आपल्याला हा भाज्यांना ऑप्शनल असा हा आपला पदार्थ आहे. भाकरी बरोबर खायला खूप छान आणि टेस्टी खमंग पिठलं तयार आहे. त्याच्याबरोबर तुम्ही कांदा, मिरची आणि लसणाची चटणी सर्व करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.